दुचाकीवरून जात असताना झाड पडून मृत्यू झालेल्या कार्ले गावातील दोन तरुणांच्या कुटुंबियांना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी बुधवारी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्लेगावचे 20 वर्षीय सोमनाथ मुचंडीकर दुचाकीवरून जात असताना अचानक झाड अंगावर पडल्याने मृत झाले. या संदर्भात आज मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी युवकाची आई व इतर कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आणि मृतांच्या वारसांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश सुपूर्त केले. कार्ले गावातील अन्य 16 वर्षीय विठ्ठल कृष्णा तळवार या तरुणाचाही दुचाकीवरून जात असताना झाड अंगावर पडून मृत्यू झालाय. या संदर्भात तरुणाच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून सरकार 5 लाख रुपये देईल असे सांगितले. यावेळी तहसीलदार बसवराज, महसूल निरीक्षक राजू गलगली, ग्राम प्रशासकीय अधिकारी MH बुदिहाळ, युवराज कदम, विनायक पाटील, वसंत सांबरेकर यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.